हॅलो एव्हरीवन, नमस्ते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे प्रियांका आणि मी आहे भूषण. आणि तुम्हाला कळलं असेल आज आम्ही दोघं एकत्र बसलोय म्हणजे आज पण आम्ही काहीतरी भन्नाट वेगळं दाखवणार आहे. आणि अनिका सुद्धा बघते आहे मी काय करतो ते. सो लास्ट टाइम आम्ही जे क्रेझी कपल कुकिंग चॅलेंज केलं होतं त्याला ऍक्च्युली खूप छान रिस्पॉन्स आला सगळ्यांचा. सगळ्यांनी खूप छान छान कमेंट दिले आणि भूषण तर एकदम फेमस झाला. फरमाईश आहे म्हणून सगळे मागतायत की बाबा आम्हाला पण फुलं हो कसं लागतो बनवणं पॅनकेक. सो हो गया देईन सगळ्यांना हळूहळू बनवून. हो सो आता जे कोणी येतात ते सगळं त्याच्याकडून बनाना पॅनकेकसाठी रिक्वेस्ट करत आहेत. तर नक्कीच सगळ्यांना टेस्ट करायला मिळालं. आणि आज आम्ही नेक्स्ट क्रेझी चॅलेंज घेऊन आलेलो आहोत. सो आज आपण काय करणार आहे ते आपण जे डेली यूज मध्ये जे इंग्लिश वर्ड वापरतो ते त्याला मराठीत काय म्हणतात हे चॅलेंज आम्ही घेणार आहोत. सो ते आम्ही एकमेकाला तीन तीन पाच पाच फाईव्ह वर्ड्स विचारू एकमेकाला. जनरली असे खूप वर्ड्स असतात जे आपण इंग्लिश मध्ये युज करतो पण आपल्याला त्याचं मराठी ट्रान्सलेशन जे असं काही माहीत नसतं. इंग्लिश आपल्याला जास्त इझी वाटतं. सो असे काही फाईव्ह वर्ड्स आम्ही शोधलेले आहेत जे आम्ही एकमेकांना विचारणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथे आमच्या समोर आहे पाणीपुरी. सो ह्याच्यामध्ये पनिशमेंट अशी असणार आहे की जो रॉंग आन्सर देईल किंवा ज्याला माहीत नसेल त्याला फक्त तिखट पाणीपुरी खायची आहे. सो मला आणि भूषणला जनरली तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे आमच्यासाठी खरंच पनिशमेंटच असणार आहे. सो आम्ही तेवढं ट्राय करू की मॅक्झिमम आन्सर्स राईट देण्याचं. आणि आता बघूया ह्या चॅलेंजमध्ये कोण जिंकतात. सो सुरू करूया. ऑल द बेस्ट. सो आम्ही वन बाय वन विचारणार आहे तर सुरुवात आता भूषणपासून. भूषण आधी मला विचारेल फ्रीजला मराठीत काय म्हणतात. शीत कपाट. इंजिनिअरिंग. अभियांत्रिकी. राईट. लाईटला काय म्हणतात. वीज. दिवा म्हणतात. दिवा. लाईट म्हणजे तो लाईट. मी लाईट नाही लाईट गेली आहे त्याने. वीज कसं ते इलेक्ट्रिसिटी बोलतात. वीज. मला तिखट पाणीपुरी खायला लागते. आणि का दुकानात कंडक्टर. तिकीट वाला. राईट. सो पॉइंट्स आहेत दोन आणि एक. विचार. मोबाईल. भूषणने खूपच चांगली तयारी केली वाटत. दूरध्वनी. भ्रमणध्वनी. दूरध्वनी टेलिफोनला म्हणतात. मला सगळे तिखट पाणीपुरी खायला लागणार वाटत. खाताना जरा शॉर्ट घ्यायला ना. मला वाटतं माझी चॅलेंज जी आयडिया माझ्यावर उलटणार आहे. पाणी आता सुरुवात झाली त्या डोळ्यामधून. आणि काय इकडे आपण दिसू. थर्ड होम सायन्स. होम सायन्स आपण कुठे यूज करतो.
येस रॉन्ग आन्सर. अरे ते किती इझी आहे, वर्ड मध्ये वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन होत. भूषण फर्स्ट तिखट पाणीपुरी आणि अनिका मॅडम आमची पाणीपुरी सर्व करायला उभी राहिली आहे. थैंक यू.